नमस्कार मित्रांनो, माझं नाव असलम तांबोळी. आज तुम्ही पाहत आहात तांबोळी गोट फार्म या यूट्यूब चॅनलवरती तुती या शेतीची माहिती. ही तुतीची झाडे आहेत. आम्ही याचा वापर शेळ्यांना चारा म्हणून उपयोग करतो. उत्कृष्ट प्रकारचा चारा आहे मित्रांनो. हा तुम्ही बघू शकता आमच्या क्षेत्रामध्ये तुतीचं पीक इतकं सुंदर आलेलं आहे. हे जे साधारण तिसरी ते चौथी कापणी चालू आहे. याची लागवड 4x2 या पद्धतीने केलेली आहे. P1 या जातीचं बियाणं आहे, म्हणजे रोपे आणलेले आम्ही. साधारणतः 1.5 एकर क्षेत्रामध्ये तुतीची लागवड आम्ही केलेली आहे. उत्कृष्ट असा चारा शेळी पालकांसाठी भेटेल म्हणून हा व्हिडिओ खास त्यांच्यासाठी बनवला आहे. जे मित्र माझे शेळी पालन करतात आणि चाऱ्याच्या अडचणी येतात आणि माझे काही लोक फोन करून विचारत असतात की मित्रांनो, तुम्ही पाहू शकता हे तुतीचे झाडं कम्प्लीट 12-15 जमिनीपासून 12-15 फूट उंचीपर्यंत गेलेले आहेत. आणि याची खास वैशिष्ट्य म्हणजे ह्या जातीचं फिवन या जातीचं, ह्याला योग्य प्रमाणात जर पाण्याचा पुरवठा झाला तर ह्याची पानगळ अतिशय कमी प्रमाणात होते. आता ह्या ठिकाणी थोडी पानगळ झालेली, कारण थोडं पाण्याचं इथं आम्ही जे ड्रिप केलेलं आहे इनलाईन ते कुठं कुठं उंदराने कट केलेलं, त्यामुळे इथं यांची पानगळ झालेली झाडं. तुम्ही पाहू शकता किती मोठी झाडे आलेली आहेत. कारण आता मी जर हात जर केला तर माझ्या हातापेक्षा भरपूर उंच झाडं आहेत. ही माझ्या हाईटपेक्षा बी डबल झाडं आहेत. तुम्ही बघू शकता 12-12 फुटापर्यंत हाईट आलेली आहे याची. तो मित्रांनो, अवश्य तुती शेळीपालनमध्ये यूज केला पाहिजे एवढंच सांगू इच्छितो. ठीक आहे.